हेलो फ्रेंड्स, हाउ आर यू? फाइन, ओके। एट प्रीवियस थ्री लेक्चर वी विल डिस्कस अबाउट बेसिक इंफॉर्मेशन अबाउट एमएचटी सीटी एग्जाम। देन एट सेकंड लेक्चर वी विल डिस्कस डिटेल अबाउट बेसिक इंफॉर्मेशन ऑफ नीट एग्जाम। एंड देन थर्ड लेक्चर we will discuss about in detail basic information of JEE exam. Then here today's fourth lecture we will discuss about our biology syllabus, marking system, then test tutorial exam pattern, then first term exam pattern, and then last annual exam pattern, question paper skeleton, marking system. We will discuss about this concept in detail. So focus on this first point, chapter wise distribution of marks. Aplya iyatta 11vi sayancha biology cha syllabus madhe नेमके कोणते टॉपिक आहेत, त्या प्रत्येक टॉपिकची नावं आणि कोणता टॉपिक किती मार्काला आहे हे अगोदर व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. ऑलरेडी यू पीपल परचेस द टेक्स्टबुक ऑफ अवर बोर्ड, स्टेट बोर्ड, बट यू डोंट नो द मार्किंग सिस्टीम, एक्झॅक्ट मार्किंग सिस्टीम ऑफ दिस टॉपिक. So here focus on the chapter wise marks distribution. First topic, living word. Living word is for only 2 marks. दोन मार्काला हा टॉपिक असेल. Then second, systematics of living organism for 3 marks. थर्ड, किंगडम एनिमलिया, किंगडम एनिमलिया फॉर ओनली 4 मार्क्स. द नेक्स्ट टॉपिक, सेल स्ट्रक्चर एंड ऑर्गनाइजेशन फॉर 4 मार्क्स. द नेक्स्ट, बायोमॉलिक्यूल्स फॉर ऑल्सो 4 मार्क्स. The next, cell division also for 4 marks. Then plant tissue and anatomy, plant tissue and anatomy also for 4 marks. The next topic, morphology of flowering plant, morphology of flowering plant for 7 marks. This topic is most important of your syllabus. Only this topic is for 7 marks. 7 markala ha motha topic hai, atyant mahatvacha hai. The next, animal tissue is also for only 4 marks. Then next, study of animal type cockroach, study of animal type example cockroach is also for 4 marks. The next, photosynthesis. Photosynthesis, this topic is for 5 marks. Then next year, respiration and energy transfer. Respiration and energy transfer, this topic is for 5 marks. Then your human nutrition. Human nutrition is for only 5 marks. The next topic, excretion and osmoregulation. Excretion and osmoregulation, this topic is for 5 marks. The next, last topic, skeleton and movement. Skeleton and movement,
this topic is for 5 marks. And total of these 16 topic for 70 marks for only theory. Theory साठी 70 मार्कांचं distribution केलेलं आहे. कोणता टॉपिक किती मार्काला आहे हे बेसिकली आता आपण समजून घेतलं. हे तुमच्याकडे नोंद असणं गरजेचं आहे. तुमचं जे टेक्स्टबुक आहे त्याच्यामध्ये जे इंडेक्स आहे, टॉपिकची नावं आहेत, टायटल्स आहेत, त्याच्या पुढंच ही तुम्ही मार्क्स नोंद करून ठेवा. म्हणजे अभ्यास करत असताना, स्टडी करत असताना कोणत्या टॉपिकला किती वेटेज दिलं पाहिजे, तो टॉपिक नेमका कसा समजून घेतला पाहिजे याचं तुम्हाला गांभीर्य लक्षात येईल. आणि थेरीला 70 मार्काला हा पूर्ण सिलेबस असेल. अँड हिअर 30 मार्क्स फॉर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन. सायन्सला तुम्ही आहात, सायन्सला प्रॅक्टिकल असतं आणि या ठिकाणी प्रॅक्टिकल 30 मार्काचं असेल. म्हणजे याचा अर्थ काय होतो, थेरी 70 मार्काला असेल, प्रॅक्टिकल 30 मार्काला असेल, टोटल 100 मार्काचा आपला हा पेपर बायोलॉजीचा असेल. हे बेसिक तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं होतं आणि म्हणून या ठिकाणी प्रथम मी सांगितलं. द नेक्स्ट पॉइंट, क्वेश्चन पेपर फॉर्मॅट फॉर युनिट टेस्ट. इयत्ता 11वी सायन्स असो किंवा 12वी सायन्स असो, तुमच्या पूर्ण वर्षभरात दीपावलीच्या सुट्टी अगोदर एक युनिट टेस्ट असते, ज्याला दुसरं आपण नाव देतो टेस्ट ट्युटोरियल किंवा युनिट टेस्ट, दोन्हीत काहीही म्हटलं तरी चालेल. आणि आपल्या लोकल लँग्वेज मध्ये त्याला घटक चाचणी असं आपण म्हणतो. ही दिवाळीच्या सुट्टीच्या अगोदर एक असते आणि दिवाळीच्या सुट्टीनंतर एक असते. 11वीला 2 असतात, दिवाळीच्या सुट्टीच्या अगोदर एक, दिवाळी सुट्टीनंतर एक. 12वी सायन्स मध्ये दिवाळीच्या सुट्टीच्या अगोदर एक असते, दिवाळीच्या सुट्टीनंतर युनिट टेस्ट म्हणजेच टेस्ट ट्युटोरियल आपण घेत नाही. त्याच्याऐवजी डायरेक्ट त्यांची प्रिलिम एक्झाम आपण घेत असतो, सराव परीक्षा घेत असतो. अँड यू पीपल आर इन 11th सायन्स, सो यू हॅव 2 युनिट टेस्ट बिफोर दीपावली व्हेकेशन 1 अँड आफ्टर दीपावली व्हेकेशन 2. सो हिअर वी विल डिस्कस अबाउट द क्वेश्चन पेपर पॅटर्न ऑफ युनिट टेस्ट. Both first and second, same pattern is there. Duration is about 1.5 hours. दीड तासाचा कालावधी असतो, ज्याला आपण वेळ किंवा कालावधी म्हणतो. टोटल मार्क्स 25. 25 मार्कासाठी ही प्रश्नपत्रिका असेल. क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 2 आर इन्क्लुडेड इन सेक्शन ए. देर आर 4 सेक्शन्स, सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी. अँड हिअर क्वेश्चन नंबर फर्स्ट अँड सेकंड इन्क्लुडेड इन सेक्शन ए. लिसन केअरफुली अबाउट क्वेश्चन नंबर 1. सिलेक्ट अँड राईट the correct answer for 4 marks. म्हणजे हा प्रश्न नेमका कसा असेल, रिकाम्या जागा भरा. MCQs, मल्टीपल चॉईस क्वेश्चन, या पॅटर्नवर आधारित हा पहिला प्रश्न असेल. ईच क्वेश्चन कॅरी 1 mark. एक रिकामी जागा एका मार्काला असेल. साहजिकच एमसीक्यूचे प्रश्न किती असतील, 4 असतील. आणि म्हणून या ठिकाणी पहिला रिकाम्या जागा भरा एमसीक्यूचा प्रश्न हा 4 मार्कासाठी असेल. देन क्वेश्चन नंबर 2, आन्सर द फॉलोइंग 1, 2, 3
याचा अर्थ तीनच विचारले जातील. व्हेरी शॉर्ट आंसर याचा अर्थ राइट आंसर इन ओनली वन सेंटेन्स. एका वाक्यात उत्तर द्या, फक्त एकाच वाक्यात उत्तर द्यायचं. दोन तीन ओळीचं उत्तर नको आहे, फक्त एकाच वाक्यात उत्तर द्यायचं आहे. राइट आंसर इन वन सेंटेन्स, दॅट पॅटर्न इज कॉल्ड एज ए व्हेरी शॉर्ट आन्सर. किती विचारलेले आहेत? तीन विचारलेले आहेत. मार्क्स किती आहेत? थ्री मार्क्स. याचा अर्थ काय होतो? इच क्वेश्चन कॅरी वन मार्क. एका मार्काला एक असे तीन प्रश्न विचारले जातील, हा दुसरा प्रश्न असेल. देन सेक्शन बी क्वेश्चन नंबर थ्री टू क्वेश्चन नंबर एट. थ्री टू एट म्हणजे किती विचारले जातील? थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट, सिक्स क्वेश्चन आस्क इन हिअर सेक्शन बी. हिअर आउट ऑफ दीज सिक्स अटेम्प्ट एनी फोर. सहा पैकी तुम्हाला जे चांगले सोडवता येतील ते फक्त चार सोडवायचे आहेत, कोणतेही चार. सहातले तुम्हाला जे चांगले सोडवता येतील ते कोणतेही चार सोडवायचे आहेत. अटेम्प्ट एनी फोर. शॉर्ट आन्सर, थोडक्यात उत्तरे द्या. थोडक्यात म्हणजे किती? ओनली अबाउट फोर टू सिक्स सेंटेन्स. चार ते सहा ओळीत उत्तर द्यायचं, चार ते सहा ओळीत. उदाहरणार्थ राईट ए शॉर्ट नोट ऑन, टिपा द्या. गिव रीजन, राईट इम्पॉर्टन्स ऑर सिग्निफिकन्स, कारणे द्या, महत्व सांगा. डिस्टिंग्विश बिटवीन, दोन्हीतला फरक स्पष्ट करा. असे छोटे छोटे प्रश्न असतात, दोन दोन मार्काला असतात. याला थोडक्यात उत्तरे द्या असं नाव असतं शॉर्ट आन्सर. किती सोडवायचे? अटेम्प्ट एनी फोर. किती मार्काला प्रश्न आहे? आठ मार्काला. याचा अर्थ इच क्वेश्चन कॅरी टू मार्क्स. एक प्रश्न सोडवला की किती मार्क पडतील? दोन मार्क पडतील. चार सोडवले की किती मार्क पडतील? आठ मार्क पडतील. अशा पद्धतीचा हा पुढचा प्रश्न असेल सेक्शन बी. देन सेक्शन सी क्वेश्चन नंबर नाईन टू क्वेश्चन नंबर इलेवन. नऊ ते अकरा, नाईन टेन इलेवन, थ्री क्वेश्चन आस्क इन सेक्शन सी. अटेम्प्ट एनी टू. तीन पैकी कोणतेही फक्त दोनच सोडवायचे, जे तुम्हाला आवडतील, जे चांगले लिहिता येतील. तीन पैकी कोणतेही दोनच सोडवायचे आहेत. शॉर्ट आन्सर हा सुद्धा थोडक्यात उत्तरे द्या असं असेल. दोन सोडवायचे तर किती मार्काला आहे? सहा मार्काला. याचा अर्थ इच क्वेश्चन कॅरी थ्री मार्क्स. एका प्रश्नाचं उत्तर लिहिलं की तीन मार्क पडतील. तीन मार्काला किती ओळी उत्तर अपेक्षित आहे? मिनिमम सिक्स सेंटेन्स अँड मॅक्झिमम टेन सेंटेन्स. कमीत कमी सहा ओळी उत्तर पाहिजे आणि जास्तीत जास्त दहा ओळी उत्तर पाहिजे. यू राईट आन्सर इन पॉइंट वाईज, नॉट एसे लाईक. तुम्ही जसं निबंध लिहिता मोठमोठे, तसं निबंधासारखे सायन्समध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित नसतं. आकडे टाकून टू द पॉइंट राईट प्रॉपर सेंटेन्सेस, अत्यंत ॲक्युरेट सेंटेन्सेस पाहिजे. थोडंसं ग्रामर चुकलं तरी चालतं सायन्सला. शक्यतो ग्रामर सुद्धा बरोबर असावं हे अपेक्षित असतं, पण सायन्समध्ये थोडंसं इज वॉज वेअर इकडं तिकडं झालं चालतं, पण पॉइंट वाईज आन्सर येणं अपेक्षित असतं. सिस्टमॅटिक उत्तर प्रेझेंट करणं गरजेचं असतं. मग तीन मार्काला एक प्रश्न आहे, दोन प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे सहा मार्काला हा इथं प्रश्न आहे. तीन मार्काचं प्रश्न असेल की किती ओळी उत्तर लिहायचं? कमीत कमी सहा ओळी उत्तर लिहायचं, जास्तीत जास्त दहा ओळी उत्तर लिहायचं. याचा अर्थ व्हेन यू राईट
one sentence answer proper, then you have to got half mark. जेव्हा अख्खी एक ओळ बरोबर येते तेव्हा तुम्हाला अर्धा मार्क मिळतो. हे बेसिक तुमच्या माइंड मध्ये परफेक्ट करून ठेवा. पुन्हा सांगतो, एक ओळ अख्खी उत्तर बरोबर जर आलं तर तुम्हाला अर्धा मार्क मिळतो. तीन मार्काचा प्रश्न म्हणजे किती ओळी उत्तर पाहिजे, कमीत कमी सहा ओळी आणि जास्तीत जास्त दहा ओळी. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12 to 13. दे आर टू लॉन्ग क्वेश्चन्स, मोठे ब्रॉड क्वेश्चन्स असतील. दोन, यू अटेम्प्ट एनी वन, तुम्ही एकच सोडवायचे, कोणताही एक दोन्हीतला जो आवडेल, जो जमेल, जो चांगला लिहिता येईल तो कोणताही सिलेक्ट करायचा, एकाच प्रश्नाचं उत्तर लिहायचं. लॉन्ग आन्सर मोठा प्रश्न असेल, फॉर 4 marks, 4 मार्काला असेल. आता या ठिकाणी 4 मार्काचा प्रश्न आहे म्हणजे किती ओळी उत्तर पाहिजे, 4 × 2 = 8, कमीत कमी 8 ओळी उत्तर पाहिजे आणि जास्तीत जास्त 12-14 ओळी उत्तर अपेक्षित आहे. आकडे टाकून टू द पॉइंट उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आणि इथं आपल्या बायोलॉजीमध्ये समजा प्रश्नामध्येच विथ द हेल्प ऑफ नीट लेबल डायग्राम असा प्रश्न विचारणं अपेक्षित आहे, पण चुकून ब्रॉड क्वेश्चन मध्ये जरी डायग्राम विचारलेली नसली तरी तुम्ही डायग्राम काढली तर ते इफेक्टिव्हपणा असतो. आपल्या बॉटनी झूलॉजी म्हणजे बायोलॉजी मध्ये डायग्राम काढलं की प्रेझेंटेशन छान होतं, तुम्हाला ते आर्टिकल प्रॉपर समजलंय हा अर्थ होतो, ते इफेक्टिव्हपणा दाखवतो. त्यामुळे ब्रॉड क्वेश्चनला शक्यतो जरी क्वेश्चन मध्ये डायग्राम विचारली नसली तरी सुद्धा तुम्ही जर डायग्राम काढली विथ वेल लेबल, चांगली नावं दिली, क्रिएटिव गुड इम्प्रेशन, चांगलं इम्प्रेशन बसतं एक्झामिनर वरती आणि तो आउट ऑफ मार्क तुम्हाला देतो. आणि म्हणून शक्यतो ब्रॉड क्वेश्चनला आपल्या बायोलॉजीमध्ये डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा. इज इट क्लिअर? दिस इज द प्रॉपर फॉर्मॅट ऑफ युनिट टेस्ट. द नेक्स्ट एक्झाम पॅटर्न, क्वेश्चन पेपर फॉर्मॅट फॉर टर्मिनल एक्झामिनेशन, ज्याला आपण फर्स्ट टर्म म्हणतो, सहामाही परीक्षा. त्या सहामाही परीक्षेचा सुद्धा स्वतंत्र क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असतो, एक स्वतंत्र पॅटर्न असतो, तो सुद्धा आपण नेमकेपणाने समजून घेतलं पाहिजे. जसं की युनिट टेस्ट, ज्याला आपण टेस्ट टू ट्रायल म्हणतो, 25 मार्काला होती, तसंच या ठिकाणी सहामाही परीक्षा म्हणजे फर्स्ट टर्म, ड्युरेशन मीन्स टाइम 2.5 hours, 2.5 hours वेळ असेल. कालावधी किती असेल? 2.5 तास, 2.5 hours. मार्क्स 50, 50 मार्काचा क्वेश्चन पेपर असेल. युनिट टेस्ट 25 मार्काला होती, फर्स्ट टर्म या ठिकाणी 50 मार्काला, युनिट टेस्ट 1.5 तासाचा कालावधी होता, फर्स्ट टर्म 2.5 तासाचा कालावधी आहे, हा दोन्हीतला फरक आहे. क्वेश्चन पेपर पॅटर्न सुद्धा समजून घेऊया. धिस क्वेश्चन पेपर ऑल्सो कन्सिस्ट 4 सेक्शन, सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी. हियर वी सी 1 by 1, क्वेश्चन नंबर 1, सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर फॉर 7 marks. ऍक्च्युली धिस फर्स्ट क्वेश्चन इज बेस्ड ऑन MCQs, मल्टीपल चॉईस क्वेश्चन्स, ज्याला आपण रिकाम्या जागा भरा असं म्हणतो. या धर्तीवरती पहिले 7 प्रश्न असतील, साहजिकच इच क्वेश्चन कॅरी 1 mark. एक ऑब्जेक्टिव्ह तुमचं बरोबर आलं की तुम्हाला 1 mark मिळेल. या पद्धतीचे 7 ऑब्जेक्टिव्ह ह्या पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारले जातील. देन क्वेश्चन नंबर 2, आन्सर द फॉलोइंग
1 to 7 इत ओळीन 7 प्रश्न विचारले जातील. व्हेरी शॉर्ट आंसर, याचा अर्थ एका वाक्यात उत्तर द्या. राइट आंसर इन वन सेंटेंस, लाइक दिस क्वेश्चंस आर आस्क इन क्वेश्चन नंबर 2. एंड हाउ मच क्वेश्चंस आर देयर? 7. एंड हाउ मच मार्क्स? 7 मार्क्स. दैट इज नथिंग बट वन क्वेश्चन कैरी वन मार्क, एका मार्काला एक प्रश्न असेल, असे अत्यंत छोटे 7 प्रश्न इत असते. देन सेक्शन बी, क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 13, 3 ते 13 जवळजवळ 10 प्रश्न विचारलेले आहेत. अटेम्प्ट एनी 8, 10 पैकी तुम्हाला जे आवडतील, जे सोडवता येतील, जे व्यवस्थित लिहिता येतील, ते कोणतेही तुम्ही त्यातले 8 चॉईस करायचे आणि ते सोडवायचे. पॅटर्न असेल शॉर्ट आन्सर, थोडक्यात उत्तरे द्या. जसं की मागाशी मी म्हटलो, डिस्टिंग्विश बिटवीन, दोन्हीतला फरक स्पष्ट करा. राईट ए शॉर्ट नोट ऑन, टिपा द्या. स्केच अँड लेबल, आकृती काढून भागांना नावे द्या. राईट इम्पॉर्टन्स ऑर सिग्निफिकन्स, महत्व सांगा, फायदे सांगा. या पद्धतीचे छोटे छोटे प्रश्न इथं विचारले जातील. 8 सोडवायचे, 10 विचारले जातील, 16 मार्क. याचा अर्थ वन क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. दोन मार्काला उत्तर लिहायचं म्हणजे किती ओळी उत्तर पाहिजे? कमीत कमी 4 सेंटेन्सेस. मॅक्सिमम किती सेंटेन्सेस? 6 सेंटेन्स. 4 ते 6 ओळीतच उत्तर लिहायचं, एवढं इथं बेसिकली माहिती असणं अपेक्षित आहे. देन सेक्शन सी, क्वेश्चन नंबर 14 to 19, इतके प्रश्न विचारले जातील. अटेम्प्ट एनी 4, त्यापैकी फक्त 4 सोडवायचे. अटेम्प्ट एनी 4 ऑल्सो शॉर्ट आन्सर. आता या ठिकाणी एनी 4, 4 सोडवायच्या, याचा अर्थ इच क्वेश्चन कॅरी 3 मार्क्स. 3 मार्काला प्रश्न 1 सोडवायचा आहे, म्हणजे तुम्हाला इथं 12 मार्क्स मिळतील. यू हॅव टू गॉट 12 मार्क्स. मग 3 मार्काला उत्तर द्यायचं आहे म्हणजे किती ओळी उत्तर पाहिजे? 3 2 6 ओळी उत्तर पाहिजे कमीत कमी, आणि जास्तीत जास्त 10 ते 12 ओळी उत्तर पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त ओळी उत्तर नको. आकडे टाकून टू द पॉइंट्स सिस्टमॅटिक आन्सर यू मस्ट राईट इन युअर आन्सर पेपर. त्या ठिकाणी तुम्ही मुद्देसूद लिहिणं अपेक्षित आहे, आकडे टाकून लिहिणं गरजेचं आहे. या पद्धतीचं इथं 6 ते 10 12 ओळी उत्तर अपेक्षित आहे. देन सेक्शन डी, क्वेश्चन नंबर 22 23, 3 प्रश्न विचारलेले असतील. अटेम्प्ट एनी 2, 3 पैकी कोणतेही तुम्हाला जे 2 येतील ते व्यवस्थित 2 सोडवायचे. लॉन्ग आन्सर, मोठा प्रश्न आहे, उत्तरही मोठं लिहावं लागेल. 8 मार्काला आहे, म्हणजे 1 प्रश्नाचं उत्तर लिहिलं की 4 मार्क मिळतील. 4 2 8, 2 उत्तर लिहायचे, 8 मार्क मिळवायचे. मगाशी म्हटल्याप्रमाणे जरी चुकून डायग्राम विचारली नसली प्रश्नामध्ये आणि त्या आन्सरला जर डायग्राम सुटेबल असली तर तुम्ही जाणीवपूर्वक काढा. यू मस्ट ड्रॉ देअर डायग्राम विथ लेबल्स. चांगली लेबल वगैरे देऊन डायग्राम काढा आणि त्याच्या सहाय्याने तुम्ही एक्सप्लेन करा. इफेक्टिव्ह ठरव आणि मुद्देसूद. 4 मार्काला प्रश्न आहे म्हणजे कमीत कमी 8 ओळी उत्तर पाहिजे, जास्तीत जास्त 12 14 ओळी उत्तर अपेक्षित आहे. या पद्धतीनं सिस्टमॅटिक तुमचं आन्सर पेपर असायला हवा. आय होप यू अंडरस्टँड अबाउट द टर्मिनल एक्झाम क्वेश्चन पॅटर्न. देन लास्ट क्वेश्चन पेपर फॉर्मॅट फॉर ॲन्युअल एक्झामिनेशन. ॲन्युअल एक्झामिनेशन टाइम मीन्स ड्युरेशन फॉर 3 hours. 3 तासाचा हा पेपर असेल. वार्षिक परीक्षेचा पेपर
तीन तासांचा असेल, मार्क्स 70 70 मार्कासाठी असेल, कारण 30 मार्कांचं प्रॅक्टिकल परीक्षा असते हे अगोदरच आपण पाहिलेलं आहे. दिस क्वेश्चन पेपर ऑल्सो कन्सिस्ट फोर सेक्शन, सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी. वी सी वन बाय वन. फर्स्ट क्वेश्चन नंबर वन, सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर. हिअर फर्स्ट टू 10 ओनली एमसीक्यूज आर देअर. रिकाम्या जागा भरा, याच पद्धतीचा हा पहिला प्रश्न कंपल्सरी असेल. एकूण 10 प्रश्न विचारले असतील, 10 मार्कासाठी प्रश्न आहे. याचा अर्थ इच ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन इज फॉर 1 मार्क. एक ऑब्जेक्टिव्ह बरोबर आलं, 1 मार्क मिळेल. या पद्धतीचा हा पहिला प्रश्न कंपल्सरी असेल. देन क्वेश्चन नंबर 2, एन्सर द फॉलोइंग 1 to 8. व्हेरी शॉर्ट एन्सर, एका वाक्यात उत्तरे द्या, फक्त एका वाक्यात. राईट एन्सर इन 1 सेंटेन्स. 1 क्वेश्चन कॅरी 1 मार्क अँड हिअर देर आर 8 क्वेश्चन, सो दिस क्वेश्चन नंबर 2 इज फॉर 8 मार्क. 8 मार्कासाठी हा प्रश्न असेल, कारण 8 प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहेत. देन क्वेश्चन नंबर 3 to क्वेश्चन नंबर 14. 3 to 14 आउट ऑफ दिस क्वेश्चन अटेम्प्ट एनी 8. कोणतेही 8 तुम्हाला सोडवायचे, कोणतेही 8 जे तुम्हाला आवडतील, जे चांगले लिहिता येतील, ते चॉईस करा आणि ते 8 सोडवा. शॉर्ट आन्सर, थोडक्यात उत्तरे द्या. मगाशी म्हटल्याप्रमाणे टिपा द्या, राईट ए शॉर्ट नोट, डिस्टिंग्विश बिटवीन, राईट ए इम्पॉर्टन्स, गिव्ह रिझन, गिव्ह सिग्निफिकन्स, या पद्धतीनं हे प्रश्न असतात. फॉर 16 मार्क, 8 प्रश्न सोडवले की 16 मार्क, 8 दुनी 16, याचा अर्थ 1 क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. कमीत कमी 4 ओळी उत्तर, जास्तीत जास्त 6 ओळी उत्तर लिहायचं. देन सेक्शन सी, क्वेश्चन नंबर 15 to क्वेश्चन नंबर 26. अटेम्प्ट एनी 8. कोणतेही 8 तुम्हाला जे येतील, जे चांगले सोडवता येतील, ते चॉईस करा आणि 8च सोडवा. शॉर्ट आन्सर हे सुद्धा थोडक्यात उत्तरे दे असतील. 24 मार्क्स, याचा अर्थ 1 क्वेश्चन कॅरी 3 मार्क्स. एका प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की 3 मार्क मिळतील. आणि उत्तर किती ओळी द्यावं लागेल, 3 दुनी कमीत कमी 6 ओळी, जास्तीत जास्त 12 ओळी उत्तर लिहावं लागेल. या पद्धतीचं 3 मार्काचा प्रश्न असेल. हा सुद्धा शॉर्ट आन्सर फॉर्मॅटचाच आहे, 24 मार्काचा प्रश्न आहे. लास्ट सेक्शन डी, क्वेश्चन नंबर 27 to क्वेश्चन नंबर 31. अटेम्प्ट एनी 3. कोणतेही 3च सोडवायचे. लॉन्ग आन्सर क्वेश्चन टाइप, मोठा ब्रॉड क्वेश्चन आहे. फॉर 12 मार्क्स, 12 मार्काला 4 त्रिक 12 म्हणजे 1 क्वेश्चन कॅरी 4 मार्क्स. मगाशी म्हटल्याप्रमाणे शक्यतो डायग्राम प्रश्नामध्ये अपेक्षित असेल तर विचारली जातेच, पण चुकून नाही विचारली आणि त्या उत्तरामध्ये जर डायग्राम असेल तर शक्यतो काढावी. इट क्रिएट्स अ गुड इम्प्रेशन ऑन एक्झामिनर अँड यू हॅव टू राईट वेल लेवल, नीट लेवल, चांगले विदाउट स्पेलिंग मिस्टेक नावं देणं गरजेचं आहे. या पद्धतीनं हा ब्रॉड क्वेश्चन ची उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. 4 मार्काला एक प्रश्न असतो म्हणजे कमीत कमी 8 ओळी उत्तर येणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त 12 ते 14 ओळी उत्तर येणं अपेक्षित आहे. या पद्धतीनं हा वार्षिक परीक्षेचा ॲन्युअल एक्झामचा हा क्वेश्चन पॅटर्न असलेला आपल्याला दिसून येईल.
याचा अर्थ वर्षभरात क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा असेल, मार्क्स डिस्ट्रीब्युशन नेमकं कसं असेल हे जरा आपण समजून घेऊया. फर्स्ट युनिट टेस्ट फॉर 25 मार्क्स. दिवाळीच्या अगोदर पहिली एक युनिट टेस्ट होते, ती 25 मार्कांची असेल. दीपावलीच्या सुट्टीच्या अगोदर किंवा सुट्टीवरून आल्या आल्या, शक्यतो सुट्टीला जाण्यापूर्वी नेहमी दरवर्षी फर्स्ट टर्म असते, ज्याला आपण टर्मिनल एक्झाम म्हणतो, इज फॉर 50 मार्क्स, 50 मार्कांची असते. देन आफ्टर दीपावली व्हेकेशन, दिवाळी सुट्टीनंतर पुन्हा एक युनिट टेस्ट असते, घटक चाचणी क्रमांक 2, युनिट टेस्ट 2 इज ऑल्सो फॉर 25 मार्क्स, ही 25 मार्कांचीच असेल. अँड देन लास्ट नियर अबाउट इन मार्च और एप्रिल मंथ, मार्च मध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये 12वीच्या परीक्षेवरती डिपेंड असतं, 12वी बोर्ड थेरी झाली की नंतर तुमची 11वीची परीक्षा असते. आणि 12वी बोर्ड परीक्षा दरवर्षी अंदाजे 20 किंवा 22 मार्चला सुरू होते आणि 10 एप्रिल पर्यंत संपते, आणि 10 एप्रिल नंतर तुमची खरी 11वीची वार्षिक परीक्षा असते. ती वार्षिक परीक्षा थेरी 70 मार्कांची असेल आणि प्रॅक्टिकल एक्झाम 30 मार्क्स. प्रॅक्टिकल एक्झामला 30 मार्क असतील. वर्षभरांची या परीक्षांची टोटल केली, बेरीज केली, 200 मार्क्स. वर्षभरात ज्या काही सर्व परीक्षा होतील ते एकूण किती मार्काचे असतील, 200 मार्क. मग ह्या प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला किती किती मार्क्स पडतात, 25 पैकी किती पडतील, 50 पैकी किती पडतील, इथं पुन्हा 25 पैकी किती, 70 पैकी किती आणि प्रॅक्टिकल पैकी किती, जे पडतील त्यांची बेरीज केली जाते. समजा 200 पैकी इथं सर्व मार्क्स पडलेले आहेत, त्यांची बेरीज केली 150 झाली, तर इथं 200 असल्यामुळं काय केलं जातं, डिवायडेड बाय 2, डिवायडेड बाय 2 केलं जातं. याचा अर्थ किती मार्क पडले तुम्हाला, 75. म्हणजे बायोलॉजी मध्ये किती पडले तुम्हाला शेवटी, तुमचं जे अॅन्युअल प्रोग्रेस कार्ड असतं, शेवटी जो तुम्हाला रिझल्ट दिला जातो, तो या पद्धतीनं ही लास्ट मार्क त्या प्रोग्रेस कार्ड वरती असतात. ही वर्षभराची सगळी इयत्ता 11वी सायन्स मध्ये पकडली जातात. म्हणजे इथं किती पडले, इथं किती पडले, इथं 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 त्यांची बेरीज केली जाते. बेरीज केल्यानंतर डिवायडेड बाय 2, आणि जेवढी लास्ट येतील मार्क्स ती तुमच्या 11वीच्या प्रोग्रेस कार्ड वरती येतात, ते खरं तुमचं प्रोग्रेस कार्ड असेल. आणि 11वीचा रिझल्ट तसा भविष्यात कधीही मागितला जात नाही. म्हणून त्या अर्थानं पाहिलं तर 11वी सायन्सच्या रिझल्टला फारसं महत्व नाही. पण तरी सुद्धा आपण 11वीवरती फोकस का करतोय. 11 सायन्स इज द बेस ऑफ 12 सायन्स. 11वी सायन्स हा 12वी सायन्सचा पाया आहे. इमारत केव्हा उभी राहते, पाया मजबूत असेल, बेस मजबूत असेल तर स्ट्रक्चर बांधता येतं, पायाच नसेल तर इमारत बांधता येत नाही. आणि म्हणून 11वी सायन्स वरती सुद्धा फोकस करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर सीईटी असो, नीट असो किंवा जेईई असो, 20% सिलेबस ऑफ 11 सायन्स इज आस्क फॉर दॅट ईच अँड एव्हरी एक्झामिनेशन. 12वी नंतर भविष्यात होऊ घातलेल्या ज्या काही सर्व एक्झाम्स असतील, त्या सर्व एक्झाम्सला 11वीचा 20% सिलेबस विचारला जातो. आणि म्हणून
अकरावीचा सुद्धा टॉपिक ना टॉपिक, वर्ड ना वर्ड, टेक्स्टबुक बारकाईनं पाहणं गरजेचं आहे, बारकाईनं अभ्यासणं गरजेचं आहे, त्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. शंका आल्या तर ज्याची त्यावेळेला तुम्ही विषय शिक्षकांशी डिस्कशन करून शंकेचं निरसन करून घेणं गरजेचं आहे, तेव्हा तुमचा अकरावीच्या सिलेबस वरती कमांड प्राप्त होईल आणि मग बारावी तुम्ही कॉन्फिडेंटली इझिली देऊ शकाल आणि साहजिकच साइड बाय साइड सीईटी जेई नीट यासारख्या एक्झामची तयारी होईल. या दृष्टिकोनातून पहिल्या लेक्चर्सलाच ही सगळी डिटेल माहिती असणं अपेक्षित आहे आणि म्हणून मी पहिलं लेक्चर बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट एमएचटी सीईटी, सेकंड लेक्चर बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट जेईई, थर्ड लेक्चर बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट नीट अँड फोर्थ टुडेज लेक्चर अबाउट ऑल 11 सायन्स सिलेबस, मार्किंग सिस्टीम, टॉपिक वाईज मार्किंग सिस्टीम, टेस्ट ट्रेल स्केलेटन, फर्स्ट टर्म स्केलेटन, क्वेश्चन पेपर पॅटर्न ॲज वेल ॲज ॲन्युअल एक्झाम पॅटर्न वी विल डिस्कस टुडेज लेक्चर. हे सगळं आजच्या लेक्चरला आपण समजून घेतलं. आता महत्वाचा मुद्दा, ड्यू टू कोविड-19 लॉकडाऊन पिरियड, आत्ताचा जो काही आपल्या तुम्हाला सर्वांच्या वरती प्रसंग ओढवलेला आहे, कोरोनाचा कालखंड आहे, यामुळं नक्की कशा एक्झाम होतील, कधी घेतल्या जातील, पुढे कशी परिस्थिती असेल, आय डोंट नो, मलाही माहिती नाही आणि आत्ता इमिजिएटली कुणीही सांगू शकत नाही, ना शिक्षण मंत्री, ना महाराष्ट्र शासन, ना झेडपी किंवा ना आपलं कॉलेजचं प्रशासन, प्रॉपर असं कुणीही सांगू शकत नाही की ह्या ह्या एक्झाम होतील किंवा एवढा एवढा सिलेबस होईल. मी आपलं रेग्युलर तुम्हाला पॅटर्न सांगितला, पुढं कशा कशा एक्झाम होतील तो पुढचा काळच ठरेल, पण बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं म्हणून मी या ठिकाणी सांगितलं. तरी सुद्धा आजच्या परिस्थितीला महाराष्ट्र शासनानं प्रत्येक विषयाचा सिलेबस कोणत्या टॉपिक मधलं काय डिलीट केलेला आहे, वगळण्यात आलेला आहे, ते पाठवलेलं आहे, त्याची पीडीएफ फाईल मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती टाकलेली आहे. त्यामुळे टॉपिकचा अभ्यास करत असताना जे जे या कोरोनाच्या कालखंडामध्ये डिलीट केलेलं आहे ते तुम्ही तुमच्या एक्झामला, कॉलेजच्या एक्झामला तुम्ही ते करू नका. बट आफ्टर 12 सायन्स एक्झामिनेशन यू फेस सीईटी जेई एक्झाम, 12वी सायन्स नंतर सीईटी जेई आणि एक्झाम तुम्ही देणार आहात, त्यामुळं इथं मी शिकवत असताना पूर्ण टॉपिक शिकवणार आहे. जरी टॉपिक मधले काही आर्टिकल महाराष्ट्र शासनानं या वर्षी पुरते डिलीट केले असले तरी सुद्धा मी ते सर्वची सर्व आर्टिकल्स घेणार आहे. का? तर भविष्यात तुम्ही सीईटी जेई नीटची एक्झाम देणार आहात, त्यामुळे अख्खा सिलेबस तुम्हाला समजणं गरजेचं आहे, त्यामुळे सर्वची सर्व सिलेबस प्रॉपर मी शिकवणार आहे. आर यू गेटिंग दिस? इज इट क्लिअर? ओके, थँक्यू.